माझं नाव अनिता आहे. मी धुळे जिल्ह्यातून आली आहे, दोंडाईच्या इथून. ही माझी मुलगी आहे 28 वर्षाची. ही जन्मापासून मूकबधीर होती आणि आहे. मग मी सर्च केलं यूट्यूबला, डॉक्टर प्रवीण सुराणा यांचा व्हिडिओ बघितले मी. मला बरे वाटले, मी विश्वास ठेवून इथपर्यंत आली. 6-7 डॉक्टरांना मी दाखवलं, पण त्यांनी सांगितलं की कानाचा काही इलाज होत नाही, बहिरेपणाचा. आज मी इथं आली, दोन तासाची ट्रीटमेंट घेतली. त्यांनी काही ऑपरेशन केलं नाही किंवा काही केलं नाही. त्यांनी कानामध्ये औषध टाकलं, औषध दिलं घ्यायला, आणि 2 तासानंतर तिला कानावर आवाज पडायला लागला आहे. एका कानातून नाही आहे, पण तो कान जो बंद होता त्याच्यातनं पण थोडंसं तिला हे वाटायला लागलं. थोडंसं वाटतंय की मला पण वाटतंय की थोडं होऊन जाईल. 3 महिन्याची ट्रीटमेंट दिली आहे. थोडंसं म्हणजे आता मला थोडंसं चेंजेस वाटले तिच्यामध्ये. मी तिला विचारलं, तुला ऐकायला येतं आहे का आता थोडं, सर बोलता येते? ती म्हटली हो, पण मला समजत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की आपण पण सर्व लेकरं जे आहेत मूकबधीर त्यांना इथं आणावं, ट्रीटमेंट द्यावी. कारण खूपच गंभीर प्रश्न आपण हे करतो आणि आईबाप किती चिंतित राहतात की माझ्या मुलाला ऐकू येत नाही, बोलता नाही येत. खरंच इथं येऊन मला बरं वाटलं. आता 3 महिने ट्रीटमेंट घेणार आहे मी. तर मला वाटतंय की पुढचं मार्ग मोकळे होतील, कारण आता 28 वर्षानंतरची ही ट्रीटमेंट आहे. तर मला थोडं चेंजेस वाटले तिच्यामध्ये. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.